गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. आज आपण एमएसटी सीईटी 2018 क्वेश्चन पेपर मधील फिजिकलचे क्वेश्चन सॉल्व करणार आहोत. सी फर्स्ट क्वेश्चन. अ सर्टन रिएक्शन ऑकर इन टू स्टेप्स एज फर्स्ट ट्वाइस एसओ टू प्लस ट्वाइस एनओ टू इट गिव्स ट्वाइस एसओ थ्री प्लस ट्वाइस एनओ. सेकंड टू एनओ प्लस ओ टू इट गिव्स ट्वाइस एनओ टू. इन द रिएक्शन ए एनओ टू इज अ इंटरमीडिएट, बी एनओ इज अ इंटरमीडिएट, सी एनओ इज अ कॅटलिस्ट एन डी ओ टू इज अ इंटरमीडिएट. तर ह्या रिएक्शन मध्ये एनओ टू आणि ओ टू हा इंटरमिजिएट आहे की कॅटलिस्ट आहे हे आपल्याला शोधायचं आहे. तर बघा, आपण पहिल्यांदा रिएक्शन बघणार आहोत. फर्स्ट स्टेप रिएक्शन टू एस ओ टू प्लस टू एनओ टू इट इज कन्वर्ट इन टू ट्वाइस एसओ थ्री प्लस ट्वाइस एनओ. अँड इन सेकंड स्टेप रिएक्शन हिअर गिव्स टू एनओ प्लस ओ टू हिअर फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ एनओ टू. दिस ओव्हरऑल रिएक्शन हिअर फॉर्मेशन ऑफ ट्वाइस एसओ टू प्लस ओ टू इट इज कन्वर्टेड इन टू ट्वाइस एसओ थ्री. हिअर दिस एनओ टू एनओ टू दिस ओ एनओ एनओ इट कॅन्सल विथ इच अदर. देन हिअर फर्स्ट स्टेप अँड टू स्टेप रिएक्शन ओव्हरऑल रिएक्शन हिअर ऑकर ट्वाइस एनओ टू प्लस ओ टू हिअर फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ एसओ थ्री. दिस इज अ रिएक्शन ऑफ एसओ टू टू एसओ थ्री. इट इज अ ऑक्सिडेशन रिएक्शन. दिस एसओ टू इन प्रेजेंस ऑफ ऑक्सिजन इट इज ऑक्सिडाइज्ड इन टू ट्वाइस ऑफ एनओ थ्री. देन इन दिस रिएक्शन दिस एनओ टू एंड एनओ which is acts as an intermediate and which is acts as a catalyst. Here find out. In this reaction, this NO, it is an intermediate in this reaction. Here, twice of NO2 plus twice of NO2, here formation of SO3 plus NO. This NO, it is an intermediate in this reaction. That is here, in this reaction, option number B, NO is an intermediate in this reaction. तर रिएक्शन बघा, ह्या रिएक्शन मध्ये हा जो एनओ टू तयार झालाय, सेकंड स्टेप रिएक्शन मध्ये जो एनओ टू तयार झालाय, दिस एनओ टू इट इज एक्स एज अ कॅटलिस्ट. दिस एनओ टू इट इज एक्स एज अ कॅटलिस्ट इन दिस रिएक्शन. हिअर दिस एनओ इट एक्स एज अ इंटरमिजिएट अँड एनओ टू एक्स एज अ कॅटलिस्ट. देन सी नेक्स्ट क्वेश्चन. विच अमंग द फॉलोइंग इक्वेशन्स रिप्रेझेंट द फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अंडर आयसोबेरिक कंडिशन. अंडर आयसोबेरिक कंडिशन फर्स्ट डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी मायनस पी एक्स डेल्टा व्ही, बी क्यू व्ही इज इक्वल टू डेल्टा यू, सी डेल्टा यू इज इक्वल टू डब्ल्यू अँड डी डब्ल्यू इज इक्वल टू मायनस क्यू. हिअर फर्स्ट लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स अंडर आयसोबेरिक कंडिशन दॅट इज अंडर कॉन्स्टंट प्रेशर. अंडर कॉन्स्टंट प्रेशर इट रिप्रेझेंट इक्वेशन फर्स्ट डेल्टा यू इज इक्वल टू क्यू पी मायनस पी एक्स डेल्टा व्ही. This is a first law of thermodynamics under isobaric condition. Then this Q, it is a heat absorbed. It is used to increase delta U. This Q, it is used to increase internal energy. Here, Q, it is a state function. Therefore, this delta U, delta V and pressure, it is also state function. Then see, second option, B, QV is equal to delta U. This is a first law of thermodynamics under isochoric condition. This equation in first law of thermodynamics under isochoric condition, that is volume is constant. Then third, delta U is equal to W. It is a adiabatic condition. That is does not exchange heat. And last, Q is equal to minus Q. This is a equation is represent isothermal condition. This is a equation represent isothermal condition that is constant temperature. This is all it is a first law of thermodynamic under different condition. Here isobaric condition, this first equation it is a correct under isobaric condition. Je second equation ahe te ahe isochoric condition, third ahe adiabatic condition and fourth asel isothermal condition. Then see next question. Which among the following metal crystallize a simple cube? Which of the following metal is crystallized as a simple cube? A. Polonium, B. Iron, C. Copper and D. Gold. Here, this polonium metal is crystallized as a simple cube. Ha madla polonium ha simple cube ni crystallize hota. Then this iron, copper and gold, it is crystallized by cubic close packed crystal structure. Tafursa question baga. Which symbol replaces the unit of atomic mass, that is AMU, is A, mu, B, A, C, M and D, N. Here, symbol replaces unit of atomic mass, that is AMU.
दिस AMU इट इज रिप्लेस बाय सिम्बॉल न्यू. दिस AMU दैट इज एटॉमिक मास इट इज रिप्लेस बाय सिम्बॉल म्यू. द पुढील क्वेश्चन बघा. मोलॅरिटी इज ए द नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट प्रेझेंट इन 1 dm³ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन, बी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्हड इन 1 kg ऑफ सॉल्व्हंट, सी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्हड इन 1 kg ऑफ सोल्युशन अँड डी नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिझॉल्व्हड इन 100 dm³ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. सी हियर मोलॅरिटी इज दॅट इज एम इज इक्वल टू दिस मोलॅरिटी इज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट इज डिझॉल्व्हड इन 100 dm³ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. दॅट इज इट इज अ रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट. एम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट इट इज डिझॉल्व्हड इन दॅट इज इट इज डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन लिटर ऑर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 100 dm³. इट इज मोलॅरिटी इज कॉल्ड एज नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट इज डिझॉल्व्हड इन 100 dm³ व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन. दॅट इज एम इज इक्वल टू इट इज अ रेशियो ऑफ नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट टू व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 1 लिटर ऑर व्हॉल्यूम ऑफ सोल्युशन इन 100 dm³. त्यानंतर आपण न्यूमरिकल क्वेश्चन बघणार आहोत. द नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स पास्ड व्हेन करंट ऑफ 2A इज पास्ड थ्रू अ सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट फॉर 20 मिनिट इज सी ऑप्शन ए 4.1 × 10⁻⁴, बी 1.24 × 10⁻², सी 2.487 × 10⁻², अँड डी 2.487 × 10⁻⁴ मोल पर इलेक्ट्रॉन. तर अगोदर आपण क्वेश्चन मध्ये गिवन काय काय दिले ते बघूया. नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज पास्ड व्हेन करंट ऑफ 2A दॅट इज I इज इक्वल टू 2A इज पास्ड थ्रू सोल्युशन ऑफ इलेक्ट्रोलाइट फॉर 20 मिनिट्स. टेम्परेचर इज इक्वल टू 20 मिनिट्स अँड हिअर कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. हिअर कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन. तर बघा नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन्स इट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन क्यू डिवायडेड बाय एफ. ह्यामध्ये आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन हे क्यू डिवायडेड बाय एफ ह्या इक्वेशनवरून काढणार आहोत. तर क्यू इज इक्वल टू क्यू मीन्स आय इन टू टेम्परेचर डिवायडेड बाय एफ. तर इथं आय दिलेलं आहे 2 अँड टेम्परेचर आहे 20 मिनिट्स. दिस 20 मिनिट्स इट इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू सेकंड. इट इज 20 × 60 इट गिव्स 2200. तर बघा आय आहे 2 इन टू टेम्परेचर मिळालेलं आहे आपल्याला 1200 डिवायडेड बाय एफ इट इज ए 96500 फॅरेड. देन सॉल्व दिस इक्वेशन हिअर गिव्स दिस 2 कॅन्सल विथ इच अदर. हिअर गिव्स 24 / 965 अँड दिस कॅल्क्युलेटेड 24 / 965 इट गिव्स see here it gives 0.02487 that is this 0.02487 it is converted into 2.487 × 10⁻²² mole per electron. This is a number of electron. Number of moles of electron is passed when current of 2A is passed through solution of electrolyte for 20 minutes. तर इथं आपला आन्सर आलेला आहे 2.487 × 10⁻²² मोर पर इलेक्ट्रॉन. हिअर गिव्स ऑप्शन नंबर सी 2.487 × 10⁻². ह्या इक्वेशन ह्या क्वेश्चन मध्ये आपण नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन इज इक्वल टू क्यू डिवायडेड बाय एफ ह्या इक्वेशनचा यूज करून ह्यामधले नंबर ऑफ मोल्स ऑफ इलेक्ट्रॉन कॅल्क्युलेट केलेले आहेत. सी नेक्स्ट क्वेश्चन. द मोलॅरिटी ऑफ युरिया मोलार मास ऑफ युरिया इट गिव्स 60 g/mol. दिस मोलॅरिटी ऑफ युरिया सोल्युशन बाय डिझॉल्विंग 50 g ऑफ युरिया इन 500 cm³ ऑफ वॉटर इज ए 2 mol/dm³, बी 0.5 mol/dm³, सी 0.125 mol/dm³ अँड डी 0.0005 mol/dm³. तर ह्यामध्ये गिवन बघूया आपण अगोदर काय काय दिले. मोलॅरिटी ऑफ युरिया दॅट इज NH2CO NH2. This is a urea.
देन मोलार मास ऑफ यूरिया इट इज ए 60. हियर गिव्स मोलार मास ऑफ यूरिया इट इज ए 60. द सोल्यूशन बाय डिसॉल्विंग 15 ग्राम ऑफ यूरिया दैट इज हियर गिव्स वेट ऑफ यूरिया इट गिव्स 15 ग्राम एंड वॉल्यूम ऑफ यूरिया इट गिव्स 500 cm. Then here calculate molarity of urea. Here calculate molarity of urea. We know that this molarity, it is calculated by number of moles of solute. It divided by volume of solution in 1 liter. In 1 liter. दिस इज अ मोलेरिटी, दिस इज अ इक्वेशन ऑफ मोलेरिटी. तर ह्या इक्वेशन चा यूज करून आपण ह्या इक्वेशन मधले मोलेरिटी काढणार आहोत. नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट इज डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन 1 लिटर. तर बघा ह्यामध्ये नंबर ऑफ मोल्स ह्यामध्ये आपल्याला पहिल्यांदा नंबर ऑफ मोल्स काढायचे आहेत. त्यानंतर इथं जो व्हॉल्यूम दिलाय 500 cm³, ह्या cm³चं कन्वर्जन अगोदर आपल्याला 1 लिटर मध्ये करायचं आहे. तर हिअर फर्स्ट कॅल्क्युलेट नंबर ऑफ मोल्स. Here calculate number of moles, and this number of moles it is calculated by weight of urea divided by molar mass of urea. Here gives weight of urea 15 divided by molar mass of urea it is a 60. Then here gives 1/4. This is a number of moles in urea 1/4. Then second calculate volume of solution in liter. Here gives volume of solution in 500 cm³, that is it is divided by 1000 and it gives 1/2. दिस इज ए व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन 1 लिटर. तर ह्यामध्ये आपल्याला मिळालेला आहे यम इज इक्वल टू, आपण इथं लिहूया यम इज इक्वल टू नंबर ऑफ मोल मिळालेला आहे 1/4 डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन 1 लिटर आपल्याला मिळालेला आहे 1/2. देन इट इज ए रिअरेंजिंग इक्वेशन. हे आपण इक्वेशन रिअरेंज करणार आहोत. बघा 1/4 इन टू हा 1/2 जर वरती गेला तर तो होणार आहे 2/1. देन दिस कॅल्क्युलेट दिस इज 2/1 दॅट इज हिअर गिव्ह 1/2 अँड दिस 1/2 इट इज कन्वर्टेड इन टू 0.5. दिस इज ए मोलॅरिटी ऑफ दिस युरिया. इथं आलेला आहे आपला 0.5. अँसर बघा, ऑप्शन बघा, सेकंड बी 0.5 मोल पर dm³. ह्यामध्ये युरियाची मोलॅरिटी आलेली आहे 0.5 मोल पर dm³ की आपण कॅल्क्युलेट केलेले आहे नंबर ऑफ मोल्स ऑफ सॉल्यूट डिवाइडेड बाय व्हॉल्यूम ऑफ सोल्यूशन इन 1 लिटर ह्या इक्वेशन वरून. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा, व्हॉट इज द SI युनिट ऑफ डेन्सिटी. ए ग्रॅम पर cm³, बी ग्रॅम पर m³, सी kg पर m³ अँड डी kg पर cm³. इथं विचारलेलं आहे डेन्सिटीची SI युनिट. सी फर्स्ट व्हॉट इज मीन बाय डेन्सिटी. This density is equal to mass divided by volume. Density it is a mass divided by volume. Then SI unit of mass it is a kg and SI unit of volume it is a m³. Then it is convert this kg m³, it is converted into m⁻³. This is a SI unit of density, that is kg पर m³. आंसर नंबर सी. त्यानंतर अजून एक आपण न्यूमरिकल क्वेश्चन बघणार आहोत. टू मोल्स ऑफ एन आयडियल गॅस आर अलाउड टू एक्सपांड फ्रॉम व्हॉल्यूम ऑफ 10 dm³ टू 2 m³ ऍट 300 K अगेन्स्ट अ प्रेशर ऑफ 101.325 kPa. कॅल्क्युलेट वर्क डन. हिअर कॅल्क्युलेट वर्क डन दॅट इज कॅल्क्युलेट दिस W. तर गिवन बघूया काय काय दिलंय ह्यामध्ये. दिस टू मोल्स ऑफ एन आयडियल गॅस दॅट इज एन इज इक्वल टू 2 मोल्स फ्रॉम व्हॉल्यूम ऑफ 10 dm³ दॅट इज V1 इज इक्वल टू 10 dm³ अँड V2 इज इक्वल टू 2 m³ ऍट 300 K टेम्परेचर. टेम्परेचर दिलेलं आहे 300 अँड प्रेशर दिलेलं आहे 101.325 kPa. ह्या गिवनचा यूज करून ह्यामधील आपण वर्क डन फाइंड आउट करणार आहोत. तर बघा वर्क डन इज इक्वल टू -px इंटू V2 - V1. वर्क डन इट इज कॅल्क्युलेटेड बाय इक्वेशन -px -प्रेशर इंटू V2 - V1. इथं प्रेशर दिलेलं आहे -101.325 इंटू V2 आहे मीटरमध्ये, V1 आहे
डीएम क्यूब मध्ये, तर ह्या डीएम क्यू चा आपण अगोदर एम क्यू मध्ये कन्वर्जन करणार आहोत. बघा, दिस 10 डीएम क्यूब, दिस 10 डीएम क्यूब डिवाइडेड बाय 1000 इट गिव्स 0.01 एम क्यू. व्ही वन आलेला आहे 0.01 एम क्यू, व्ही टू आहे 2 मायनस व्ही वन मिळाला आपल्याला 0.01. तर कॅल्क्युलेट करूया हे इक्वेशन. इन टू 2 मायनस 0.01 इट इज ए 1.99 एन मायनस 101.325 इन टू 1.99 इट गिव्स मायनस 201.6 केजी. इथं आपला वर्क डन मिळालेला आहे मायनस 201.6 केजी, और इट इज ऑल्सो मायनस 201.6 के पी ए एम क्यूब. 1 केजी इट इज इक्वल टू ऑल्सो 1 के पी ए एम क्यू. हियर दिस 1 केजी इट इज ऑल्सो इज इक्वल टू 1 के पी ए एम क्यू. हियर गिव्स आन्सर, इथं आपला वर्क डन आलेला आहे मायनस 201.6 केजी, दॅट इज हिअर आन्सर नंबर 1. इट गिव्स मायनस 201.6 केजी. इट इज ए वर्क डन ऑफ दिस क्वेश्चन. सी नेक्स्ट क्वेश्चन. व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन ऑफ सल्फ्युरिक ऍसिड युज एज अ इलेक्ट्रोलाइट्स इन लीड अक्युमुलेटर? 1.5 ग्रॅम पर एम एल, 1.2 ग्रॅम पर एम एल, 1.8 ग्रॅम पर एम एल और 2 ग्रॅम पर एम एल. क्वेश्चन बघा, व्हॉट इज द डेन्सिटी, व्हॉट इज द डेन्सिटी ऑफ सोल्युशन ऑफ H2SO4 सल्फ्युरिक ऍसिड युज एज अ इलेक्ट्रोलाइट्स इन लीड अक्युमुलेटर? लीड अक्युमुलेटर प्रोसेस मध्ये जो सल्फ्युरिक ऍसिड इलेक्ट्रोलाइट म्हणून यूज होतो, तर त्या सल्फ्युरिक ऍसिडची डेन्सिटी काय आहे लीड अक्युमुलेटर प्रोसेस मध्ये? हिअर डेन्सिटी ऑफ दिस सल्फ्युरिक ऍसिड इन लीड अक्युमुलेटेड प्रोसेस इट इज ए 1.2 ग्रॅम पर एमएल. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा, द करेक्ट रिलेशन बिटवीन इलेव्हेशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मास ऑफ सॉल्यूट इज. द करेक्ट रिलेशन बिटवीन इव्होल्युशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मास ऑफ सॉल्यूट इज ए एम टू इज इक्वल टू के बी इन टू डब्ल्यू टू डिवाइडेड बाय डेल्टा टी बी डब्ल्यू वन, बी एम टू इज इक्वल टू के बी डब्ल्यू वन डिवाइडेड बाय डेल्टा टी बी डब्ल्यू टू, सी एम टू इज इक्वल टू डेल्टा टी बी मायनस के बी डिवाइडेड बाय डब्ल्यू वन इन टू डब्ल्यू टू, अँड डी एम टू इज इक्वल टू डेल्टा टी बी डब्ल्यू वन डिवाइडेड बाय के बी इन टू डब्ल्यू टू. हियर रिलेशन बिटवीन इव्होल्यूशन ऑफ बॉइलिंग पॉइंट एंड मास ऑफ सॉल्यूट इज ए एम टू, मास ऑफ सॉल्यूट इज इक्वल टू के बी इन टू डब्ल्यू टू डिवाइडेड बाय डेल्टा टी बी इन टू डब्ल्यू वन. तर इथं बघा, हा के बी म्हणजे असणार आहे इब्युलोस्कोपिक कॉन्स्टंट, और इट इज ऑल्सो कॉल्ड एज मोलार इलिव्हेशन कॉन्स्टंट ऑफ दिस रिलेशन. देन डब्ल्यू टू इट इज अ वेट ऑफ सॉल्यूट, डेल्टा टी बी इट इज इव्होल्यूशन इज द बॉइलिंग पॉइंट अँड डेल्टा वन इट इज अ वेट ऑफ सॉल्वंट. तर हे झालं रिलेशन बिटवीन इव्होल्यूशन ऑफ बॉइलिंग पॉइंट अँड मास ऑफ सॉल्यूट. त्यानंतर पुढील क्वेश्चन बघा, कॅल्क्युलेट द वर्क डन ड्युरिंग कंबशन ऑफ 0.138 केजी ऑफ इथेनॉल ऍट 300 केल्विन. हिअर गिव्स आर इज इक्वल टू 8.314 मोलार मास ऑफ इथेनॉल इट इज ए 46. तर ह्यामध्ये आपल्याला वर्क डन फाइंड आउट करायचं आहे ड्युरिंग कंबशन ऑफ इथेनॉल. तर ह्यामध्ये आपण अगोदर कंबशन ऑफ इथेनॉलची रिएक्शन लिहिणार आहोत. तर रिएक्शन बघा, C2H5OH दिस इज ए इथेनॉल, दिस इथेनॉल इज रिएक्ट विथ ऑक्सिजन दॅट इज कंबशन रिएक्शन. हिअर फॉर्मेशन ऑफ ट्वाइस ऑफ CO2 प्लस थ्राइस ऑफ H2. दिस इज ए कंबशन रिएक्शन ऑफ इथेनॉल, इट गिव्स ट्वाइस ऑफ CO2 प्लस थ्राइस ऑफ H2. तर गिवन काय काय दिले बघा, ड्युरिंग कंबशन ऑफ 0.138 केजी ऑफ इथेनॉल दॅट इज हिअर गिव्स मास ऑफ इथेनॉल, मास ऑफ इथेनॉल दिलेला आहे 0.138 केजी, टेम्परेचर आहे 300 केल्विन, त्यानंतर आर दिलेला आहे 8.314 जूल पर केल्विन पर मोल, अँड मोलार मास दिलेला आहे इथेनॉलचं 46. देन हिअर कॅल्क्युलेट वर्क डन ऑफ दिस कंबशन ऑफ रिएक्शन. दिस वर्क डन ऑफ दिस रिएक्शन इट इज कॅल्क्युलेटेड बाय डब्ल्यू इज इक्वल टू एन आर टी. ह्या रिएक्शन मधील आपण वर्क डन कॅल्क्युलेट करणार आहोत एन आर टी ह्या इक्वेशनवरून. देन हिअर एन मीन्स नंबर ऑफ मोल्स,
हियर फर्स्ट फाइंड आउट नंबर ऑफ मोल्स ऑफ दिस इथेनॉल. दिस नंबर ऑफ मोल्स इट इज कैलकुलेटेड बाय मास ऑफ इथेनॉल डिवाइडेड बाय मोलार मास ऑफ इथेनॉल. हियर गिव्स मास ऑफ इथेनॉल 0.138 केजी. हियर गिव्स मास ऑफ इथेनॉल 0.138 केजी एंड दिस केजी इट इज फर्स्ट कन्वर्टेड इन टू ग्राम. दैट इट गिव्स इट डिवाइडेड बाय 1000 इट गिव्स 138 ग्राम. देन हियर मास ऑफ इथेनॉल इट इज ए 138 एंड मोलार मास ऑफ इथेनॉल इट इज ए 46. देन हियर दिस 46 बाय 3 इट गिव्स नंबर ऑफ मोल्स. देन हियर नंबर ऑफ मोल्स इट इज ए 3 इन टू आर 8.314 इन टू टेम्परेचर आहे 300 केल्विन. देन दिस सॉल्व दिस इक्वेशन 3 इंटू 8.314 इंटू 300 इट गिव्स 7482.6 जूल. देन हियर गिव्स वर्क डन ऑफ ड्यूरिंग द कंबशन ऑफ दिस इथेनॉल इट गिव्स 7482.6 जूल. देन हियर सी ऑप्शन नंबर सेकंड 7482 जूल्स. देन सी वन मोर लास्ट क्वेश्चन. स्लोप ऑफ द स्ट्रेट लाइन ऑब्टेन्ड बाय प्लॉटिंग लॉग टू बेस्टन के अगेंस्ट रिप्रेजेंट व्हाट टर्म. ए माइनस ई ए, बी माइनस 2.303 ई ए डिवाइडेड बाय आर, सी माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर एंड डी माइनस ई ए डिवाइडेड बाय आर. तर इथे आपण पहिल्यांदा इक्वेशन बघणार आहोत. दिस लॉग टू बेस्टेन के इज इक्वल टू लॉग टू बेस्टेन ए माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर इन टू 1/t. दॅट इज लॉग टू बेस्टेन के इज इक्वल टू दिस इज रिअरेंजिंग इक्वेशन माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर इन टू 1/t प्लस लॉग टू बेस्टेन. देन हियर दिस लॉग टू बेस्टेन इट इज प्लॉट अगेन्स्ट व्हॉट टर्म. ड्रॉ हियर प्लॉट. दिस इज एक्स, दिस इज ए वाय. हियर प्लॉट लॉग टू बेस्टेन एंड इन वाय एक्सिस हियर 1/t. देन हियर हियर प्लॉट लॉग टू बेस्टेन के वर्सेस 1/t. हियर गिव्स स्ट्रेट लाइन ऑप्टेन. हियर गिव्स स्ट्रेट लाइन ऑप्टेन. देन दिस लॉग टू बेस्टेन ए इट इज अ इंटरसेप्ट. हियर गिव्स लॉग टू बेस्टेन ए इट इज अ इंटरसेप्ट एंड दिस माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर इट इज अ स्लोप ऑफ दिस रिएक्शन. दॅट इज हियर स्लोप ऑफ स्ट्रेट लाइन. दि स्लोप ऑफ स्ट्रेट लाइन इट इज ऑप्टेनड अगेन्स्ट लॉग टू बेस्टेन के वर्सेस 1/t. हियर गिव्स माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर इट इज अ इंटरसेप्ट. इट इज अ स्लोप ऑफ दिस इक्वेशन. दॅट इज हियर गिव्स आन्सर नंबर सी माइनस ई ए डिवाइडेड बाय 2.303 आर. दिस इज अ सम फिजिकल क्वेश्चन सॉल्व हियर. दिस ऑल क्वेश्चन इट इज आस्क्ड इन एमएसटी सीईटी 2018 क्वेश्चन पेपर. थँक्यू सो मच.